हरिओम, श्रीराम अब्बज्ञ. मी 1998 पासून बापूंकडे येतो आहे. माझं नाव आहे गिरीश सकाराम घाट. मी अगोदर सर्व्हिसला होतो, तर कंपनी बंद पडली, त्याच्यानंतर रिक्षा चालवायला लागलो. त्याच्यानंतर असंच रोज वार्ताहर पेपर वाचायचो. वार्ताहर पेपरमध्ये बापूंची आग्रहलेख यायचे. ते वाचता वाचता म्हटलं, अरे बापू कोण आहे, कोण आहे काय, असा विचार केला मी. आणि नंतर एक दिवशी म्हटलं, आपण बँड्राला जाऊया. म्हणून मी बँड्राला गेलो आणि समोर स्क्रीन होती, अफाट गर्दी होती. बघतो तर समोर बापू, बापूंचा फोटो होता. बापू प्रवचन करत होते, त्यावेळी नमस्कार केला बापूंना, निघालो. मग त्याच्यानंतर मी दर गुरुवारी बापूंकडे जायला लागलो. त्यानंतर मला 2002 साली पॅरलेचा अटॅक आला. पॅरलेचा अटॅक आला तर सायनला मला ॲडमिट केलं. सायनला ॲडमिट केलं तर डॉक्टरांनी बघितलं, सांगितले असं असं आहे. तर मी त्यावेळी झोपलो, अच्छा झोपलो. आणि बापू स्वप्नात आले माझ्या. बापूने ॲप्रॉन घातलं आणि माझं कसलं ऑपरेशन केलं, काय केलं, हे मला काहीच नाही माहिती. गाठ काढली का काय काढली मला माहीत नाही. आणि लगेच ॲप्रॉन ठेवला आणि मला बोलले, आता तू बिंदास राहा. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला त्या लोकांनी डिस्चार्ज दिला. म्हणजे मला त्या चालायची ताकद नव्हती, एक उजवा हात आणि उजवा पाय पूर्ण हे झालेला पॅरलायसिसच्या अटॅकने. तर चालू शकत नव्हतं तरी पण दर शनिवारी मी उपासनेला यायचो, कारण की मी माझी हिंमत कधीच हरलो नव्हतं बापूंच्यामुळे. आणि दर शनिवारी उपासनेला यायचो. तर मला आपले हे बोलले पावसकर, बोलले अरे तू कशा येतो उपासनेला, घरीच करणं. म्हटलं ना, मला जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत, बापू जोपर्यंत शक्ती देतो तोपर्यंत मी उपासनेला येईल. बोल चालेल, तुझी शक्ती असेल तू ये उपासनेला. तर मी MIDC बस करून चालत चालत विठ्ठल मंदिरात जायचो आणि विठ्ठल मंदिरातनं तिकडे यायचो. असा हा बाप. हरिओम श्रीराम अभज्ञ.